नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण 27 ऑक्टोबरच्या चालू घडामोडी डिस्कस करणार आहे. आणि बघा, ज्यावेळेस माणूस झोपेमधून उठतो त्यावेळेस त्याच्याकडे दोन पर्याय असतात. जे काही आपल्याला टाईम आहे, जो काही टाईम मिळालेला आपल्याला, त्या वेळेमध्ये आपला कष्ट करणे, मेहनत करणे, किंवा नंतर बघा त्याच वेळेला आपण वाया घातलेल्या वेळेनंतर आपण त्याच्यावर पस्ताव करत बसणे. तर बघा, आपल्याकडे दोन मार्ग आहेत. त्यापैकी आपल्याला पहिला मार्ग चॉईस करायचा आहे. जी वेळ आपल्याला भेटली त्या वेळेमध्ये आपल्याला कष्ट करायची, मेहनत करायची, त्याच्यानंतर ऑटोमॅटिक आपल्याला रिझल्ट मिळणार आहेत. तर मित्रांनो, तुमचं जर नोकरीचं स्वप्न असेल आणि तुम्हाला जर पोस्टमन बनायचं असेल, तर पोस्टमन भरतीसाठी परीक्षा आपण एक महत्त्वाचा कोर्स लॉन्च केलेला आहे. तो बघा पोस्टमन भरतीचा. एकूण 15 टेस्ट आहेत. तर बघूयात आपण ते 15 टेस्ट कशा घ्यायच्या. चला, परीक्षा ॲप ओपन केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं दृश्य ओपन होईल. आणि या ठिकाणी बघा आपल्याला कॉपरमध्ये बाण दिसतो. या बाणावर क्लिक करून महापरीक्षा सिलेक्ट करायचं. त्यानंतर बघा, त्यानंतर या ठिकाणी बघा कॉपरमध्ये टेस्ट आहे, टेस्टवरती क्लिक करायचं. टेस्टवरती क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्ही जो पण फॉर्म भरला असेल त्याची टेस्ट देऊ शकता. समजा आपल्याला पोस्टमन मेलगार्डची टेस्ट घ्यायची, तर या ठिकाणी बघा तुम्ही सुरुवातीला फ्री डेमो टेस्टसुद्धा देऊ शकता. जर तुम्हाला टेस्ट घ्यायची असेल तर जास्तीत जास्त प्रॅक्टिस करण्यासाठी, तर या ठिकाणी अनलॉक कोर्स येतो. अनलॉक कोर्सवरती क्लिक करायचं आपल्याला. तर या ठिकाणी बघू शकता 279 रुपये किंमत आहे. किती? 279 रुपये. किती? 279 रुपये. बघू शकता. तर आपल्याला या ठिकाणी आपला कूपन कोड यूज करायचा. कूपन कोड काय? आपला SMBPRA40. कूपन कोड बघू शकता तुम्ही काय टाकलेला, SMBPRA40. आणि या ठिकाणी आपल्याला आपल्यावरती चिन्हावरती क्लिक करायचं. तर कूपन कोड आपला अप्लाय झालेला आहे. या ठिकाणी बघा आपल्याला 168 रुपयाला आता देऊ भेटणार आहे. किती? 168 रुपयाला. तर आपल्याला आता पेमेंटवरती क्लिक करायचं. तर बघू शकता इथं 4 प्रकारचे पेमेंट ऑप्शन आहे. कुठल्याही प्रकारे तुम्ही पेमेंट करू शकता. फक्त आपल्याला SMBPRA40 हा कूपन कोड यूज करून 168 रुपयाला प्रश्नपत्रिक मिळतात. तशा 279 रुपयाला आहेत. तर आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न काय, कोणत्या राज्यांनी भाग्यलक्ष्मी योजना सुरू केलेली? कोणत्या राज्य सरकारने भाग्यलक्ष्मी योजना सुरू केली? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक डी, कर्नाटक. कर्नाटक राज्य सरकारने काय केलं आहे, भाग्यलक्ष्मी योजना सुरू केली. या योजनेचा मुख्य उद्देश काय, कन्या भ्रूण हत्याला थांबवणे, त्याचप्रकारे महिलांना सशक्तीकरणाला बढावा देणे. महिला सशक्तीकरणाला काय करणे, बढावा देणे. तर बघा कर्नाटकची राजधानी बेंगलोर आहे. मुख्यमंत्री कोण आहेत, BS येदुराप्पा, लक्षात ठेवा. आणि राज्यपाल कोण आहेत, वजूभाई वाला आहेत. मुख्य न्यायाधीश कोण आहेत, अभय श्रीनिवास ओक्का, लक्षात ठेवा. अभय श्रीनिवास ओक्का मुख्य न्यायाधीश आहेत. इस्रोचं मुख्यालय सुद्धा बेंगलोरमधील कर्नाटक या ठिकाणी. आणि इस्रोचे अध्यक्ष कोण आहेत, KC1, लक्षात ठेवा, KC1. कोणत्या राज्य सरकारने पहिल्या वेळेस कर्मचारी राज्य विमा योजना सुरू केलेली? एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे. कोणत्या राज्य सरकारने पहिल्या वेळेस कर्मचारी राज्य विमा योजना सुरू केली? तर याचं बरोबर उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी, अरुणाचल प्रदेश. लक्षात ठेवा, अरुणाचल प्रदेशने काय केलेली आहे, कर्मचारी राज्य विमा योजना सुरू केलेली आहे. आणि या योजनेद्वारे काय होणार आहे, जे काही श्रमिक असतील त्यांना काय करणार आहे, विमा प्रदान केला जाणार आहे. त्यांना बघा त्यांचा अपघात वगैरे झाला तर त्यांना त्याची भरपाई मिळून पूर्णपणे त्याचा विमा कव्हर दिला जाईल. तर या ठिकाणी बघू शकता अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेशची राजधानी सर्वांना माहिती आहे काय, इटानगर आहे. मुख्यमंत्री पेमा खांडू. राज्यपाल आहेत बघा BD मिश्रा. आणि मुख्य न्यायाधीश आहेत अजय लांबा, लक्षात ठेवा, अजय लांबा. त्याचबरोबर लोकसभेच्या त्या ठिकाणी 2 जागा आहेत, राज्यसभेचं 1 जागा आहे आणि विधानसभेच्या 60 जागा आहेत. कुठं? तर अरुणाचल प्रदेश या ठिकाणी. चला पुढं पाहूयात आपण. तिसरा प्रश्न काय, नुकतेच एका सर्व्हेद्वारे जगभरातील कोरोना दरम्यान सर्वात सुरक्षित एअरपोर्ट कोणतं बनलेलं आहे? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक आहे, चांगी इंटरनॅशनल एअरपोर्ट. लक्षात ठेवा, चांगी इंटरनॅशनल एअरपोर्ट हे जगातील सर्वात सुरक्षित एअरपोर्ट बनलेलं आहे. त्याचबरोबर बघू शकता चांगी इंटरनॅशनल एअरपोर्ट हे सिंगापूरमध्ये स्थित आहे. कोरोना रोगादरम्यान दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट हे जगातील दुसरं सर्वात सुरक्षित एअरपोर्ट बनलेलं आहे. कोणतं? दुसरं सर्वाधिक सुरक्षित एअरपोर्ट बनलेलं आहे. कोणतं? दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट. चौथा प्रश्न काय, जागतिक पोलिओ दिवस केव्हा साजरा केला जातो? तर 24 ऑक्टोबरला बघा जागतिक पोलिओ दिवस साजरा केला जातो. केव्हा? 24 ऑक्टोबरला. 5 नंबरचा प्रश्न काय, IPLमधून बाहेर होणारी पहिली टीम कोणती बनलेली? काय प्रश्न आहे, IPLमधून बाहेर किंवा बाद होणारी पहिली टीम कोणती बनलेली? ऑप्शन क्रमांक आहे चेन्नई सुपर किंग्स, लक्षात ठेवा, चेन्नई सुपर किंग्स. चेन्नई सुपर किंग्सची स्थापना केव्हा झाली होती? तर बघा 2008 चेन्नई सुपर किंग्सची स्थापना झाली होती. कॅप्टन कोण आहेत, महेंद्रसिंग धोनी आहेत. आणि बघा ऑनर म्हणजे याचे मालक कोण आहे, इंडिया सिमेंट्स, लक्षात ठेवा. IPLमध्ये चेन्नई सुपर किंगने केव्हा केव्हा जिंकलेली आहे? तर बघा IPL ही 2010 एकदा जिंकलेली चेन्नई सुपर किंग्स, 2011 एकदा आणि बघा 2018 एकदा, लक्षात ठेवा. तर या ठिकाणी बघा IPL आलेलं आहे. IPL म्हणजे काय, इंडियन प्रीमियर लीग. आणि बघा IPLचे पहिले संस्करण 2008 खेळण्यात आलं होतं. केव्हा? 2008.
त्याचबरोबर यामध्ये 2008 साली विजेता टीम कोणती होती तर बघा राजस्थान रॉयल होती. लक्षात ठेवा राजस्थान रॉयल ही IPL 2008 मध्ये काय होती विजेता टीम होती. 6 नंबरचा प्रश्न काय, खालीलपैकी कोणी पुर्तगाली ग्रँड पिक्स 2020 जिंकली. खालीलपैकी कोणी पुर्तगाली ग्रँड पिक्स 2020 जिंकलेली आहे. तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी लुईस हॅमिल्टन. लक्षात ठेवा लुईस हॅमिल्टन यांनी पुर्तुगाली ग्रँड पिक्स जिंकलेली आहे. आणि बघा लुईस हॅमिल्टन हे मर्सडीजचे कारचे ड्रायव्हर आहेत. मर्सडीज कार चालवतात आणि ते बघा ब्रिटनचे आहेत. कोणत्या ब्रिटन देशाचे? म्हणजे इंग्लंडचे आहेत ते. लक्षात ठेवा. आणि बघा ग्रँड पिक्स काय असतं, एक कार रेस असते म्हणजे गाड्याची रेस असती. त्यामध्ये बघा लुईस हॅमिल्टन हे त्यांचा बघा सर्वात जास्त विजयसुद्धा त्यांचे झालेले जातात. 7वा प्रश्न काय, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यामध्ये जगातील सर्वात मोठे गिरनार रोपवे मंदिराचं उद्घाटन केलं आहे. तर नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यामध्ये केलं तर ऑप्शन क्रमांक एक गुजरात. गुजरातमध्ये नरेंद्र मोदी यांनी केलं आहे जगातील सर्वात मोठं मंदिरामधलं जे काय रोपवे त्याचं उद्घाटन केलेलं आहे. तर या ठिकाणी बघा गुजरात आलेलं आहे. गुजरातची राजधानी सर्वांना माहिती काय, गांधीनगर. गुजरातची राजधानी गांधीनगर आहे. मुख्यमंत्री कोण आहेत, विजय रूपानी. कोण आहेत, विजय रूपानी त्याचे मुख्यमंत्री आहेत. त्याचबरोबर बघा राज्यपाल कोण आहेत, आचार्य देवव्रत. कोण आहेत, आचार्य देवव्रत तिलचे राज्यपाल आहेत. मुख्य न्यायाधीश आहेत विक्रमनाथ. कोण आहेत, विक्रमनाथ तिलचे मुख्य न्यायाधीश आहेत. कुणाचे, गुजरातचे. त्याचबरोबर लोकसभेच्या किती जागा आहेत गुजरातमध्ये, लोकसभेच्या एकूण 26 जागा आहेत, राज्यसभेच्या 11 जागा आहेत, विधानसभेच्या 182 म्हणजे आमदारच्या जागा 182 आहेत. त्याचबरोबर बघा गुजरात राज्याला सर्वाधिक समुद्र किनारा सुद्धा लाभलेला आहे. 8वा प्रश्न काय, लिकून यांचे निधन झाले तर ते कोणत्या कंपनीचे अध्यक्ष होते. कोण, लिकून यांचे निधन झाले तर ते कोणत्या कंपनीचे अध्यक्ष होते. एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक ए सॅमसंग. सॅमसंगचे अध्यक्ष होते. सॅमसंग सर्वांना माहिती आहे, आपला मोबाईलसुद्धा सॅमसंगचा आहे, त्यानंतर फ्रीजसुद्धा आहेत, बरेच प्रॉडक्ट आहेत ते सॅमसंगचे आहेत. सॅमसंग बघा या तिकडे सॅमसंग आलेलं आहे. सॅमसंगची स्थापना 1938 झाली होती. त्याचबरोबर सॅमसंगचं मुख्यालय आपण आत्ताच बघितलं साऊथ कोरियामध्ये. लक्षात ठेवा साऊथ कोरियामध्ये याचं मुख्यालय आहे आणि याचे संस्थापक कोण होते, ली बँग छल. ली बँग छल हे त्याचे संस्थापक होते. आलोक वर्मा हे कोणत्या राज्यातील लोकसेवा आयोगाचे अध्यक्षपदी त्यांची निवड झालेली. तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी हरियाणा. तर या ठिकाणी बघू शकता हरियाणा. हरियाणाची राजधानी कोणती आहे, चंदीगड आहे. हरियाणाची राजधानी कोणती आहे, चंदीगड राजधानी आहे. त्याचबरोबर हरियाणाचे मुख्यमंत्री कोण आहेत, मनोहरलाल खट्टर. लक्षात ठेवा मनोहरलाल खट्टर हे तिथलचे मुख्यमंत्री आहेत. राज्यपाल कोण आहेत, सत्यदेव नारायण आर्य. लक्षात ठेवा सत्यदेव नारायण आर्य तिथलचे राज्यपाल आहेत. मुख्य न्यायाधीश कोण आहेत, रविशंकर झा. रविशंकर झा हे तिथलचे मुख्य न्यायाधीश आहेत. त्याचबरोबर चार शेजारील राज्य कोणते कोणते आहेत, पहिले बघा उत्तर प्रदेश, दुसरे बघा राजस्थान, तिसरे पंजाब आणि चौथं बघा हिमाचल प्रदेश. चौथं कोणतं आहे, हिमाचल प्रदेश. आणि एक या ठिकाणी महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवायचा, हरियाणा राज्य आहे बघा ते ॲनिमिया मुक्तमध्ये जे काही भारतामध्ये अभियान चाललं होतं त्यामध्ये पहिल्या स्थानावर कोणतं राज्य राहिलं तर बघा हरियाणा राज्य राहिलं आहे ॲनिमिया मुक्त. लक्षात ठेवा कोणत्या राज्याने प्रधानमंत्री स्वनिधी योजनेमध्ये पहिले स्थान प्राप्त केले. तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक आहे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश राज्य सरकारने काय केलं आहे, यामध्ये पहिलं स्थान प्राप्त केलेलं आहे. आणि बघा ह्या योजना कशा संबंधित आहे, तर ही कर्ज देण्याच्या संबंधित आहे. याच्यामध्ये पहिल्या स्थानी उत्तर प्रदेश राहिलं आणि दुसऱ्या स्थानावर कोणतं आहे, मध्य प्रदेश. लक्षात ठेवा मध्य प्रदेश. भारताच्या कोणत्या शेजारील देशाने कोरोना व्हायरस विरुद्ध लढण्यासाठी नो मास्क नो सर्व्हिस नीती लागू केली. तर कोणत्या राज्याने केलं आहे, बांगलादेश. आपला ऑप्शन लिहायचं राहिला, बांगलादेश राज्य सरकारने कुठाना केलेलं आहे, त्यामध्ये बघा ते मास्क नसल्यास कुठली गोष्ट मिळणार नाही असा त्यांचा हेतू आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. 13 नंबरचा प्रश्न काय, नुकतेच कोणत्या राज्याने 2019 विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यामध्ये टॉप केलेलं आहे. तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी तमिळनाडू. आणि जे काही भारतातले पर्यटक आहे म्हणजे भारतामधील भारतामध्ये त्यामध्ये पहिल्या स्थानावर कोणतं राज्य आहे, तर उत्तर प्रदेश राज्य. लक्षात ठेवा उत्तर प्रदेश. आणि आपण कालच्या व्हिडिओमध्ये प्रश्न विचारला होता, मुंबईच्या कोणत्या 23 वर्षीय युवतीला 2020 वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित केली. तर कोणत्या, ऑप्शन क्रमांक बी ऐश्वर्या श्रीधर. लक्षात ठेवा ऐश्वर्या श्रीधर या महिलेला काय केलं आहे, 23 वर्षीय युवतीला काय केलं आहे, 2020 वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर आता या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं. पोलीस स्मृती दिवस केव्हा साजरा केला जातो, या प्रश्नाचं उत्तर आता खाली टाईप करा. पोलिसाचा स्मृती दिवस केव्हा साजरा केला जातो, एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे. लगेच लगेच याचं खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं, सर्वांना फायदा होणार आहे. मित्रांनो लगेच टाईप करा.
आणि मित्रांनो या व्हिडिओच्या पीडीएफसाठी आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली याची लिंक आहे किंवा टेलिग्रामच्या सर्च बारमध्ये SMB प्रिपरेशन टाईप करून सर्च करू शकता. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवर क्लिक करा, डायरेक्ट आपल्या चॅनलवर तुम्ही पोहोचाल.